आताच्या घडीची एक मोठी बातमी आपल्या हाती आली आहे. अकोले तालुक्यातील सातेवाडी या ठिकाणी एका 32 वर्ष युवकाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. आपण पाहू शकतो या घडीची सर्वात मोठी बातमी. सातेवाडी गावात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय. उमेश कुशाबा मुठे वय वर्ष 32 राहणार सातेवाडी असं मयत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र उमेश मुठे याच्या मृत्यूबाबत नातेवाईक आणि पोलिसांना शंका आल्यानं त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन अकोले ग्रामीण रुग्णालयात न करता लोणी येथे करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच त्याचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयातून लोणीला हलवण्यात आलाय. प्रेम प्रकरणातून उमेश मुठे याचा खून झाला असल्याचा त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत जास्त माहिती दिली नाही आहे. ते म्हणाले, मयताचा मृतदेह लोणीला पाठवला असून एक्सपर्ट अहवाल देतील. मयताचा घातपात आहे का हे मला सांगता येणार नाही. तुम्ही मयताच्या नातेवाईकांच्या बाईट लावू नका असा सल्ला त्यांनी अकोले टाइम्सला दिलाय. दरम्यान आपल्या पोटच्या मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्यानं त्याच्या आईनं अकोले ग्रामीण रुग्णालयात हंबरडा फोडला होता. उमेश मुठे याचा घातपात झाला असून प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असल्याची चर्चा संपूर्ण मुळा परिसरात रंगली आहे. अकोले पोलिसांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मयताचा भाऊ बाळू मुठे यांनी केली आहे. अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट. मावशी, काय प्रकरण घडलंय? तुमच्या मुलाचा मृत्यू झाला असं कळतंय, काय घडलंय नेमकी? काय नाव काय त्याचं? उमेश. काय झालं होतं नेमकी? झालं काहीच नव्हतं. त्या बाईक गेला होता तिकडे, त्या बाईक जात होता तो कधी कधी, पण आम्हाला काही माहिती नव्हतं. असं तो कधी कधी जात होता तिकडं, काय माहिती नव्हतं. त्याच्या बाईकची किती भांडी होती ते घेऊन नाव सांगा ना. त्या बाईचं नाव सुनीता युवराज दिघे आणि ती मीरा उमेश मुठे यांची दोघींची एकी होती. मग यांनी दोघींनी काय केलं असेल आम्ही काय काय सांगता येणार नाही. पण ह्या दोघींच्या मनात होतच ते आम्ही याला मारून टाकू अशा त्या बोलत होत्या. मग आमच्या कानाने असं लांबून ऐकायला येत होतं आम्हाला. मग त्यांनी काय केलं आणि काय नाही ते आम्हाला माहिती नाही. पण रात्री फक्त तो घरी आला नव्हता, नाही तर दिवस तो घरी येत होता. त्याची गाडी लाईन होती का नाही तो गाडीवर जात होता. किती मुलं आहे मावशी तुम्हाला? मला एवढाच वाचा दादा, एवढाच रे वाचा दादा. काय करू दादा, कालच्या काळची चिया प्याला अंगूर केली निघून गेला आणि रात्री फक्त दादा घरी आला. मला असं वाटलं दादा मुंबईला गेला असेल ना, तर पुण्याला गेला असेल. गाड्या घेऊन जात होता ना दादा. तो बाप इतका पण तो कडे आला नाही. म्हणलं तो गेला असेल, फोन लायचे तर फोन लागेना. काय करू बाबा, काही माझ्याला असं बरं झालं मी कोणा घेऊन दादा निघून गेला ग बाबा. ना माझी काला माग तुला रे बाबा. आमच्या कोण पाळत पोसण करी गा. मी बाळू रामबा मुठे राहणार सातेवाडी मुठेवाडी. कालची आमच्या इथं घरातली घटना. आपला चुलात भाऊ उमेश कुशाबा मुठे हा काल सकाळी 8 वाजता वतुर येथे मंजुरीसाठी गेला असता रात्री काही घरी आलेलाच नाही. तरी समोरचे दुकानवाळ येथे त्याची सासूरवाडी असून तेथे त्याची काहीतरी दुर्दैवी घटना आम्हाला सकाळी 8 वाजता त्याच ठिकाणी कळली. कळल्याच्या नंतर आम्ही डिपार्टमेंटला फोन करून गावातल्या पोलीस पाटलालाही कानव घालून नंतर आम्ही खात्री करायसाठी त्याच ठिकाणी गेलेलो असून तर त्याचा अचानक असा मृत्यू जर पाहिला तर परत ही तोंडावाटा रक्त होता. गळ्याला असा फास लागलेला म्हणजे असं पूर्ण काळावण त्याच ठिकाणी आहे. त्याच्यानंतर असं नगबीक लागलेलं आणि वरून आल्याच्या नंतर एक असं वरती वावर आहे. त्या वावरामध्ये असं पाऊल उठलेलं असून एक लेडीजचं पाकिट त्याच पडेल आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे ग्राम सजमल्याच्या नंतर डिपार्टमेंट आल्याच्या नंतर आम्ही सगळे गावकरी तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील आणि मग आम्ही त्यानंतर ह्या केल्याच्या नंतर त्याला ते टणटणीत जे अडकलेलं असा बांध होता वरून तो ढकललेला असताना तो असा अडकलेला असताना त्याचा मुंडका असा खाली असताना
सकाळी बरेच ग्रामस्थ सकाळी सकाळी जाऊन तर ते म्हणा आपल्याला ओळखायच येत नाही. त्याच्यानंतर आम्ही घरची माणसं जाऊन मग आम्ही खात्री केली तर तो आमचाच माणूस आहे म्हणून नंतर आम्ही या डिपार्टमेंटला फोन करू. नंतर डिपार्टमेंट आल्याच्या नंतर त्यांनी खाली घेऊन त्याच ठिकाणी पंचनामा केला. त्याच्यानंतर आम्ही कोथोळा आम्हाला अपेक्षा दिली का तिथं पोस्टमार्टम करू. नंतर अकोल्याला आलो इथं तर अकोल्यावरून सांगितलं काही थोडी रिक्सी केस असल्यामुळे तुम्ही लोणीला जा. त्याच्यामुळं आम्ही याच ठिकाणी अँबुलन्स बघून याच ठिकाणी आम्ही आता लोणी याच ठिकाणी जाणार आहोत. आणि जो आमचे जो अन्याय झालाय याचा आम्हाला तो न्याय भेटला पाहिजे. त्याचा मृत्यू नेमकी कशाने झाला असं तुम्हाला? त्याचा मृत्यू असं आमचं म्हणणं आहे का अपघाती झालेला आहे. त्याची सासरवाडीच्या ठिकाणी असताना त्याला दोन मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगी, आणि आई नाणे वडील एकदम अज्ञानत. त्याच्यानंतर मग अशी घटना झाली का सकाळी लवकर कळाल्यामुळं रात्री घरी न आल्यामुळं मग आम्ही सकाळी येऊन आणि त्याला अशी गळफास देऊन आणि एक संशयित मी सांगतो का तिथं ज्याची ती सासरवाडी त्याची बायको त्यांच्याच घरातला करता माणूस घरात कोणीच नाही. त्याची जी बायको आहे ना आणि त्याचा जो तिचा नाव आहे सुनीता युवराज दिघे आणि तिची जी आहे ना ती आई ना आणि ती त्याची बायको ती ओतुर उदापूर या ठिकाणी राहते. आणि ही सुनीता जी आहे ती त्याच्या तिथं घरी राहते. तो तिथं कधी मध्ये जातो आता आणि तिथं काहीतरी घटना जाणून बुजून त्याच ठिकाणी झालेली. आमचं मान नाही काहीतरी तिथं प्रेम प्रकरणातून घटना झालेली सगळ्यांनाच माहिती. बरं, मग आता अकोले पोलिसांनी काय गुन्हा दाखल केलाय का? हो, अकोले पोलीस स्टेशनला फक्त मला न्यायला इथं आल्याच्या नंतर त्यांनी मला फक्त सांगितलं का आतमध्ये आपल्याला फक्त हे करायचे खबर द्यायची. खबर केल्याच्या नंतर आतमध्ये एक ती मॅडम होती त्यांनी टाईप केला तो पत्र माझ्याकडे वाचायला दिला. तर त्यांनी बा कशी घटना झाली काय तर सविस्तर मी लिहून दिला. त्याच्यानंतर मोठे साहित्य आलं तर त्यांनी पंचनामा करून आता आम्हाला इथं आणि ते परत त्याच ठिकाणी त्या स्पॉटला जे जिथं स्पॉट आहे त्यांनी फक्त एवढं सांगितलं की एक माणूस पाठवा, एक आपला चुलात भाऊ रघुनाथ किसन मोठे त्याला त्याच ठिकाणी गाडीत पाठवण्यात तो गेलेला आहे. फक्त त्या घर दाखवा आणि ती लेडीज दाखवा. आता तुम्ही इथं त्याच्या बॉडीचं शवविच्छेदन केलेलं नाहीये, लोणीला हलू राहिले, नेमकी काय कारण आहे त्यामागचं? तर त्याने तर सांगितलं म्हणून मॅट्रो बा मोठे भाऊ इथं तुमचा जर परत रिपोर्ट काही आला तर तिथं म्हणजे रिपोर्ट परफेक्ट भेटेल. तर याचे कारण काय बनव का त्यांनी सांगितलं आम्ही तसं म्हणून. पोलिसांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? पोलिसांकडून अपेक्षा आहे का जो आम्हाला न्याय असेल तो व्यवस्थित आणि जे गुन्हेगार असेल आता ते आई वडील विचार आज्ञांना त्यांचं काही शिक्षण झालेलं नाही. आणि एकूणचा एकटाच होता, दोन मुलं एक मुलगी मुलगा आणि समोरची जी सासरवाडी त्यांच्यातही करता माणूस कोण नाही, फक्त ती एक लेडीज तिच्यामुळं तो तिथे जातो होता सुनीता युवराज दिघे हिच्यामुळे तिथे 100% घटना. त्याला कोणी अजून पार्टनर असेल तिला पण जाणून बुजून घटना म्हणजे हा 100% खून झालेला आहे हे आमची घरांची सगळ्यांची अपेक्षा आहे का याला न्याय भेटावा. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. सहावार साडी, नववार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.